आप लोगों YouTube चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा। मराठा आरक्षण संदर्भात भाजप सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली। भाजपने मराठा आंदोलनाचं केवळ राजकारणच केलं, ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण राहिलं असं भाजपने केलं। संभाजी ब्रिगेडने EWS आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे। SCBS चा कायदा राज्य सरकार करतंय, तो अधिकार राज्य सरकारला नाही। OBC चा आयोग केवळ शिफारस करू शकतो। देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल केली आहे। 50% आरक्षणामध्ये ओबीसी समाजाला केवळ 19% आरक्षण मिळतं आणि या 19% जर मराठा समाजाला समाविष्ट केलं तर ओबीसी समाजावरती अन्याय होईल। त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष 50% आरक्षणाचं समर्थन करत नाही, त्यामुळे EWSचं आरक्षण मराठा समाजाने घ्यावं अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे। मुळात संभाजी ब्रिगेड एक संघटनात्मक विषय घेऊन चालणारी संघटना आहे, त्याची एक बॉडी आहे, तिचा एक कार्यक्रम आहे आणि त्या अंतर्गत तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने कुठलं आरक्षण टिकणार आहे, EWSचं टिकणार आहे का SCBC चं, त्याच्या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत, हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, त्याचा अभ्यास केल्यानंतर भावनिक विषयाला आहारी न जाता अत्यंत कायदेशीर दृष्ट्या रास्त भूमिका संभाजी ब्रिगेडनी घेतली। ही गोष्ट खरी आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने त्यावेळेस 2016 58 मोर्चे निघाले आणि त्यांची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, परंतु त्यावेळेस सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की SC ST आणि OBC एवढंच आरक्षण उपलब्ध होतं। त्यावेळेस आर्थिक निकषाची घटनात्मक तरतूद असलेलं आरक्षण लागू झालेलं नव्हतं। OBC मध्ये महाराष्ट्रात 404 जाती आहेत, ज्या की पूर्वी 180 जाती होत्या। अगदी मराठा समाजाची सगळ्यात जवळची जात म्हणजे ज्याला आपण साम्य म्हणतो, मराठा आणि कुणबी एकच आहे, ते कुणबी सुद्धा OBC मध्ये, माळी सुद्धा OBC मध्ये। मग EWSच्या आरक्षणाचा विचार केला तर 404 जाती OBC मध्ये आणि EWS मध्ये फक्त ब्राह्मण, सारस्वत, कायस्थ आणि मराठा, आणि इतर ज्या 13% जाती आपण म्हणतो त्या जाती नाही तर अल्पसंख्याक धर्म आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी, बौद्ध, जैन अशा प्रकारचे धर्म आहेत की जे अल्पसंख्याक म्हणून त्यांच्या शिक्षण संस्थांना, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांना सवलती आणि त्यांना फायदे मिळतात, त्यामुळे 10% आर्थिक निकषाच्या आरक्षणामध्ये ब्राह्मण आणि मराठा या दोनच जाती राहतात, त्यामुळे मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात स्पेस आहे। मराठा समाजाची जी 32% लोकसंख्या सांगितली जाते ती मराठा आणि कुणबी आहे, विदर्भात 90% लोक कुणबी आहे, तुम्ही खानदेशात गेला तर तिथं 80% लोक कुणबी आहेत, आणि याचं कारण डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये घटना समितीमध्ये काम केलं होतं आणि OBC च्या आरक्षणाची तरतूद आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून कुणबीसाठी त्यांनी जागृती केली होती। पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मराठा नावाच्या नोंदी आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत जर आपण 1947 पूर्वीचे दाखले काढायचा प्रयत्न केला तर नोंदी सगळ्या कुणबी सापडतात। म्हणजे जातीय जनगणना 1881 ते 1931 पर्यंत झालेली आहे आणि जसं जसं मराठा समाज कुणबीवरून मराठा झाला हे आपल्याला सगळं दिसतं, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये OBC चं मराठा कुणबीचं सर्टिफिकेट काढलेलं आहे, असे अनेक उदाहरणं देण्यासारखी आहेत। मराठा समाज OBC मधून आरक्षण घेतोय। आप लोगों का YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा।